Basa. Basa. भाई रक्षाबंधन नंतर डायरेक्ट इकडे आला की काय हातात घेऊन आला रक्षाबंधनला वेळ नाही मिळाल ना अच्छा म्हणून आता आले बर नागराज अरे वा 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 बर हा जो आता प्रसंग झाला कसा वाटला नाही मला आवडला आज जो नागपंचमीचा प्रसंग नागपंचमीचा त्यांचं नाव नागराज आहे ना राखी पौर्णिमा होती ती हो डिस्गस्टिंग थँक्यू थँक्यू सगळे आले थँक्यू काय शेअर दे तुम्हाला ती हो का मग लिपस्टिक लावून आला की काय आणि गाय गडबडीत जे मिळेल ते करतात तर आणखीन कोण पत्रकार बाकी आहेत का एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट आक्षेप आहे तुम्ही ही पत्रकार परिषद अशी चालू करू शकत नाही माझा आक्षेप आहे केली कधीच केली नाही नाही चुकीचं आहे तुमचं एवढा मोठा माणूस तिकडे बाहेर बसलाय उभा आहे तिकडे बाहेर कोण कोण म्हणजे नागराज मंजुळे नाही तिकडे मागे उभा आहे हे तोतया आहेत तोतया खोटे आहेत खोटा माणूस तुम्ही उभा केलाय माझा आक्षेप आहे याच्यावरती कसलाय पण आक्षेप घेत हे ओरिजिनल आहे एक मिनिट ओरिजिनल माणूस मी आणतो ए वाजीव रे सरिया नागराज सरिया या सर इकडे या सर पुढे या सर हे आहेत खरे कळलं का हे हे खरे आहेत तुम्ही खोटा माणूस इथं लोकांसमोर आणताय सुपम सुपम सनी बघा बरोबर ओळखलं अजय सरांनी की हे सनी दादा बसले तिकडं पण आता कसं ओळखायचं बर तुम्ही सर आता आपण परीक्षा घेतो त्याशिवाय तर कळणार नाही ओरिजिनल कोण तर जवळजवळ सेमच दिसतात ना मग एक एक डायलॉग जर दोघे बोललात तर आपल्याला कळेल येस येस काही प्रॉब्लेम नाही आमचा माणूस दुसरा बर सर तुम्ही एखादा डायलॉग घ्या मग आपण ओरिजिनल कळेल आपल्याला कसं कोण कुठला डायलॉग आहे तुमचा कुठला पण घ्या तो तुमचा असेल खरं तर तुम्ही लय ऍक्टिंग नका करू का सगळे ऑडिशन अजून हेच खरे वाटायला लागलेत मला याला खरं करा थोडे दिवस सगळं राहिलो नाही सर एखादा डायलॉग घ्या तुम्ही सर अच्छा ते कॉमेंट्रीची सुरुवात कॉमेंट्री शकता तुम्ही सर हॅलो हॅलो माय टेस्टिंग हॅलो 1 2 3 6 हे येणार सगळ्या बाजलो की आता मध्ये मध्ये काय गटोड पडलो रे वा वा बघा वा वा तुम्ही चांगला प्रयत्न होता सर तुमचा आता ओरिजिनल आहे का बोला सर काय काय बोलू डॉन के इंतजार तो क्या पुलिस बहुत कर रही है लेकिन डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन है मध्ये कोणी ठेवले हे काही बरोबर ₹300 तिकीट आहे तीनशे रुपये अरे किती मोठा शिवाय माहितीये आपण कमी पैसे घेतले गप्पस अरे काय ₹300 तिकीट 10 माणसं असतील तरी पण 3000 होतील नाही 3000 होतात हा मग आपल्याला 1000 मिळाले पुरेसे तेवढे असं कस बरे हे जातं का वर जातं का हे एंट्री आमची अरे सेट असा नसतो चेंज करायचा सेटच्या मागे ते सेट झालेले आहेत ना तर आता अजय अतुल इथे अवतरणार आहेत जोरदार डायानी प्रेझेंटिंग म्युझिकल ड्युओ अजय अतुल काय सर या घालू नका
दोरी टाक पकड, तू पकड. मागणं या ना सरळ उतरून सोपं आहे. हा ये ये वा 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 ये 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 सर, वेलकम टू द शो सर. सर तुमचे डोक्यातले पाकळे आहेत, थांबा. आळू आळू तुला सांगितलं नंतर मग सेट करायला तुम्ही लय वेळ घेता, थांबा. ओके छान सर, जोरदार टाळ्या सरांसाठी. तर अजय सर क्या बात है अजय सर. ठीक है ठीक है अरे क्या बात है. एक मिनिट प्लीज, तुम्ही हातवारे करू नका, तुम्ही तसंच गा मग ते वस्तू निघत. हातवारी केली की वस्तू जादू तसं नका करू, विदाऊट हातवारे प्लीज सर. ते येतं आपोआप बाय डिफॉल्ट. मस्त मस्त सर. सगळ्यांनाच माहितीये की सैराट खूप हिट झाला आणि त्यातली तुमची गाणी म्हणजे इट इज अ माइलस्टोन. काय सांगाल सर की तुमचा अनुभव कसा होता सैराटचा? सैराटचा अनुभव म्हणजे वाईट होता खूप. का? तिकीट नाही मिळालं, मागे बसायला लागलं मला एकदम. बायकोच्या मोरडली मला. पण सर सिनेमा हा मागेच बसून बघतात, नाटक पुढच्या रांगेत बसून. मग मी नाटक बघितलं असेल कदाचित. हरकत नाही सर. अतुल सर तुम्ही काय सांगाल? मी काय मेकअप 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 अरे हा मेकअप आहे का ब्रश आहे मेकअपचा? थोडं रूस म ओके ओके. तर मला अजय सर मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमचा हा सगळा स्ट्रगल खूप मोठा आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे, नेहमी तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगता. तर सर तुम्ही मुंबईत कसे आलात सर? मुंबईत मी पहिला आलो, मी पहिल्यांदा आलो मुंबईत. हा हा खूप घाबरतो मुंबईला गर्दीला, त्या म्हणजे खूप त्रास व्हायचा की तिकडे राहून की कधी एकदा मुंबईत जातोय आणि स्ट्रगल करतोय आणि मग नाव मिळवतोय असं खूप दवायचं. मग एकदा ठरवलं की जायचंच आहे आपल्याला. मी गेलो घरच्यांसमोर उभं राहिलो आणि मी म्हटलं मेकअप मेकअप फार उकडत आहे नाही इधर घुमाव ना फिर. तुम्ही असे 150, 200, 300 लोक उभे करताना एवढं नाही पाहिजे आपल्याला, फक्त 10-12 उभे करा. नाही म्हणजे कसं आहे ते 200-300 लोक दिसायला चांगलं दिसतात पण आपले लक्ष ठेवणं होत नाही त्यांच्याकडे. काय प्रॉब्लेम? अरे मागचे 10 झोपूनच राहतात. बरं तुम्ही पाहिले तबल्यावर आपले असे झोपलेले आणि तुमचा प्रॉब्लेम नाही, म्हणजे तुमचं ती चूक नाही आहे. तुम्ही दांडिया खेळण्यात मशगूल राहता ना त्याच्यामुळे.